पोती आहेत. प्रत्येक पोतीत 30 नारळ आहेत व त्याला 30 टोल नाके पार करायचे आहेत. आणि नाक्यावर असा नियम आहे की जितके भरलेल्या पोती आहे तितके नारळ द्यावे लागतात. तर शेवटी त्याच्याकडे किती नारळ होणार? ओके, आपल्याला 30 टोल नाके पार करायचे. ओके, आपल्या प्रत्येक म्हणजे हे 3 पोती आहे आणि प्रत्येक पोतीत 30 नारळ आहे. ओके, आणि आपल्याला 30 टोल नाके पार करायचे. तर आपल्याकडे आता 3 भरलेले पोती आहे म्हणजे आपल्याला 3 म्हणजे प्रत्येक टोल नाक्याला 3-3 नारळ द्यावे लागणार. तर आता 3 × 30 म्हणजे 10 टोल नाक्यावर एक पोती संपणार, कारण की आपल्याला 3-3 द्यायचे आहेत. 3-3 देणार म्हणजे 1 टोल नाक्यावर 3, असं करत करत 10 टोल नाक्यावर गेले तर म्हणजे 30 नारळ संपणार, म्हणजे एक पोती संपणार. ओके, म्हणजे तू एकाच पोती मधनं सगळे नारळ काढते? ओके, म्हणजे मी एकाच पोती मधून सगळे नारळ काढून काढून देत जाते. त्याला हे 10 टोल नाके झाल्यावर आता 2 बाकी, म्हणजे आता 2-2 द्यावे लागणार. तर आता आपल्याकडे 20 टोल नाके बाकी आहेत. तर 2-2 दिल्यानंतर आपल्याला आता किती 2-2 का म्हणजे 2 कसे? कारण की 2 भरलेल्या पोती आहेत ना. तर 2-2 नारळ देणार म्हणजे एक याच्यासाठी आणि एक त्याच्यासाठी. ओके, मग एकाच गोणीतून काढले ती. पण मग आपण मी हे विचार केला की आता दुसरी पोती केव्हा संपणार? तर 15 टोल नाक्यावर संपणार, कारण की 2×15 म्हणजे 15×30 म्हणजे 15 टोल नाक्यावर गेल्यावर 2-2 देत जाणार ना, तेव्हा एक पोती संपणार. 30 नारळ संपणार म्हणजेच एक पोती संपणार. ओके, तर आता 15 × 30 15 × 10 म्हणजे आपण एकूण 25 टोल नाके पार केलो. ओके, मग आता आपल्याला 5 टोल नाके पार करायचे. आणि म्हणजे ही पण खाली झाली आणि ही पण खाली झाली, एकच उरली. मग आपल्याला अजून 5 टोल नाके द्यायचे, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला 5 अदा करावा लागणार, कारण की आपल्याकडे एकच भरलेली गोणी आहे, पोती आहे. एक एक देत जाणार म्हणजे इथं 30 × 5 करावे लागणार ना आपल्याला, म्हणजे 25, म्हणजे शेवटी त्याच्याकडे 25 नारळ होणार. छान. ओके, पण मला सांग, तुला समजलं कसं की तू एकाच पोती मधन नारळ कमी करत गेली, काढत गेली, पण शेवटी मध्ये तुम्हाला असं वाटलं होतं की उत्तर 0 येणार है ना सुरुवातीमध्ये? म्हणजे आपण एक पोतीतून नाही म्हणजे तिन्ही पोतीतून एक एक काढत गेलो ना, तेव्हा पण 30 नारळ गेल्यावर म्हणजे एक पोती, म्हणजे त्याचप्रमाणे एक पोती तर संपणार असते. पण आपल्याकडे अजून 3 भरलेले असणार ना, म्हणजे 3 म्हणजे आपण एक एक काढत गेलो तर इथं उरणारच आहे ना, म्हणून आपल्याला परत 3-3 द्यावे लागणार, म्हणजे कोणी शेवटी संपणार, म्हणजे उत्तर 0 येणार ना. ओके, आणि म्हणून तसं न करता तुम्ही कसं केलं? म्हणजे उरण्यासाठी आम्ही एकच पोतीतून काढले. ओके, म्हणजे ती पोती लवकर संपवली, त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे फायदा काय झाला? म्हणजे जास्त नारळ, म्हणजे आपल्याला जास्त नारळ द्यावे नाही लागले. का जास्त नाही द्यावे लागेल? कारण की आता एक पोती संपली म्हणजे 2-2 द्यावे लागणार, म्हणजे तिथं अर्धी संपली तर अर्धी तर बाकी, म्हणजे परत 3-3 द्यावे लागणार. छान, गुड.